जिला सामान्य अस्पताल की लाचार स्वास्थ्य सुविधा व अस्वस्थता की ओर जिला सामान्य अस्पताल प्रबंधन की अनदेखी के विरोध में 9 अक्टूबर की सुबह शिवसेना के पदाधिकारियों ने जिले के दौरे पर आए राज्य के स्वास्थ्य संचालक पवार को बेशरम के पौधे सौंपे। इस वक्त शिवसेना की ओर से बताया गया कि शिवसेना की ओर से इस संबंध में कई आंदोलन किए गए, कई निवेदन दिए गए, कई बार ध्यानाकर्षित करने की भी कोशिश की गई, परंतु आज भी सामान्य अस्पताल की स्थिति जैसे थे है। सामान्य अस्पताल की कई जांच मशीनें बंद होने से गरीबों को काफी असुविधा हो रही है। शिवसेना के पदाधिकारियों ने 9 अक्टूबर की सुबह जब राज्य के स्वास्थ्य संचालक पवार दौरे पर आए, तब सरकारी अस्पताल के मुआयने के बीच कैबिन में शिवसेना अधिकारियों ने उन्हें बेशरम का पौधा सौंपा। शिवसेना के आंदोलन से भयभीत पवार ने वापसी का मार्ग पकड़ा। इस दौरान शिवसेना पदाधिकारियों ने जिला सामान्य अस्पताल प्रशासन के विरोध में जोरदार नारे लगाए। जिला सामान्य अस्पताल सहित ग्रामीण अस्पताल की हालत खस्ता, रिक्त कर्मचारी पदे, बंद पड़ी यंत्रणा और दवाइयों की कमी, अन्य कारणों से अस्पताल व मरीज बेजार हुए हैं। आने वाले 8 दिनों में अस्पताल व प्राथमिक आरोग्य केंद्र के संस्था निवारण के लिए उपाय योजना का अहवाल पेश करे, अन्यथा शिवसेना की ओर से आंदोलन छेड़ने का इशारा इस वक्त दिया गया। 3 वर्षापासून चंद्रपूरचे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सीटी स्कॅन बंद आहे, त्याच्यासाठी आम्ही वारंवार आंदोलन केलं, वारंवार निवेदनं दिले, वारंवार भीक मागू आंदोलन करून माग आघाडी सरकारांना आम्ही कितीदा तरी आम्ही निवेदन दिलं, रस्ता रोको केलं, ताला ठोको आंदोलन केलं, सर्व केलं, आमच्यावर केसेस लागली। पण आता जवळपास आमची 1-8 महिने सरकार येऊन आहे, आमची मंत्र्यांना सांगितल्यानंतरही ते अधिकारी टाळमटाळ करत आहे, नवी सीटी स्कॅन आता देतो, उद्या देतो, 4 दिवसानं देतो, 15 दिवसानं देतो, असं सांगू आज जेव्हा आम्हाला माहीत झाला का आरोग्य विभागाचे डायरेक्टर पवार साहेब येत आहे, आम्ही त्यांना विचारासाठी गेलो का साहेब का बरं आमच्या चंद्रपूर जिल्ह्याला नवीन सीटी स्कॅन देण्यात नाही येत आहे, तर ते म्हणे आम्हाला तुमच्यासोबत बोलायचं नाही आहे आणि ते पळून गेले, म्हणून त्यांच्या आम्ही या बेसरम झाडाच्या हातानं त्यांना देऊन आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आणि आम्ही आता आमच्या आरोग्यमंत्रींना मिळणार आहोत आणि भेटणार आहोत, त्यांना सांगणार आहोत काय लवकरात लवकर आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचं सीटी स्कॅन जे बंद आहे नवीन ताबडतोब देण्यात यावी आणि या निष्क्रिय जे भगोडे अधिकारी आहे त्यांचा आम्ही शिवसेना जिल्ह्यातर्फे निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 5 वर्ष बंद झालेली आहे, सीटी स्कॅन चालू करण्यात यावी आणि अशी आमची आपल्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे, लवकरात लवकर तुम्ही चालू करावे सीटी स्कॅन आणि आम्हाला अडचण होत आहे। माझा मुलगा आहे, 8 दिवसापासून भरती आहे ICU मध्ये आणि सीटी स्कॅन करायला सांगून राहिले की आमच्यापाशी पैसे पाणी नसल्यामुळे आम्ही सीटी स्कॅन करू शकत नाही आहोत, आमची खावाची नवांदी होऊ नये इथे अशी परेशानी चालू आहे। सीटी स्कॅन करायला बाहेर सांगून राहिल्या, 2-3 हजार रुपये लागतील म्हणून डॉक्टर प्रायव्हेटवाला म्हणून राहिला, तर आमची तिकडे पाऊस नाही, त्यामुळे आता आम्ही असं परेशानीमध्ये आहोत। तुमच्या मुलाला झालं काय? ते डोक्याला वगैरे मार लागला असेल, त्याच्यानंतर पूर्ण ब्लड वगैरे खराब होऊन गेले आणि जंतू वगैरे झाले, त्यामुळे ते चिरा दोन वेळा चिरा मारला आहे, चिरा मारून ते काही होऊन नाही राहिलं, तर सीटी स्कॅन करायला सांगून राहिले।